मारुती इंटरप्राइजेस, आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच सहावार आणि नऊवार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97-30-58-31-84 आणि 86-05-86-96-25. आज श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघासाठी या मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांसह बैठक घेण्यात आली. गेल्या 3 दिवस झाले तालुक्यात दौरा करून सर्व गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. सर्वांशी चर्चा करून या ठिकाणी आज श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघासाठी अपक्ष उमेदवार राहुल कुंडलिकराव जगताप यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 2014 राहुल जगताप आमदार असताना संभाजी ब्रिगेडला अपेक्षा व्यक्त केली की मराठा असेल मुस्लिम समाज असेल याच्या आरक्षणाच्या बाबतीत आपली भूमिका अतिशय स्पष्ट असावी, आपण आमच्या भूमिकेसोबत असावं अशी भूमिका व्यक्त केल्यानंतर नागपूर अधिवेशनावर जेव्हा संभाजी ब्रिगेडनं रुमणे मोर्चा काढला होता त्या रुमणे मोर्चामध्ये ते स्वतः सहभागी झाले आणि त्यानंतर नागपूर अधिवेशनामध्ये त्यांनी या भूमिकेबाबत आक्रमक भूमिका घेतली आणि म्हणून त्यांना निलंबन करण्यात आलं. त्यांनी निलंबनाची पर्वा न करता या विषयावर कायम सातत्यानं चांगल्या पद्धतीनं काम आमच्यासोबत केलं आहे आणि म्हणून जो माणूस आधीपासूनच आमच्या विचारांचा आहे, आमच्या विचारांशी काम करतो, आमच्या ज्या काही मागण्या आहेत, आमच्या ज्या काही अडीअडचणी आहेत, आमच्या ज्या व्यथा आहेत, त्यावर तो माणूस आमच्यासोबत आधीपासूनच काम करतोय, अशा माणसासोबतच आपण गेलं पाहिजे ही भावना कार्यकर्त्यांची आमची झाली. त्याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत तसं तर पाहिलं गेलं तर त्यांचा नावाचा गैरवापर करून या राज्यामध्ये सत्ता कमावण्याचा धंदाच चालू झालेला आहे. परंतु मध्यंतरी 4-5 दिवसापूर्वी शिवसेना प्रमुख उपाटा गटाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केलं की महाराष्ट्रामध्ये सत्ता आली तर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधू. ही बाब संभाजी ब्रिगेडला जिवारी लागली. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधून छत्रपतींचं दैवतीकरण करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी जे सुरू करण्याचा प्रयत्न केलाय हे संभाजी ब्रिगेड कदापि होऊ देणार नाही. संभाजी ब्रिगेड या माध्यमात अतिशय आक्रमक असून उद्धव साहेबांना आव्हान देतो, एक वीट मंदिराची रचून दाखवा, मग तुम्हाला दाखवतो आम्ही. आमची भावना आहे ते तुम्हाला इच्छाच आहे तर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा करा, एक शिवसृष्टी निर्माण करा आणि त्या माध्यमातून तुम्ही जनतेमध्ये रयतेमध्ये शिवरायांचा जाज्वल्य इतिहास घेऊन जा. परंतु त्यांचं मंदिर उभारण्यास आमचा 100% विरोध आहे आणि तो आम्ही उभा करू देणार नाही. ही भावना ज्या वेळेला आम्ही बोललो त्यावेळेला राहुलदादांनी सांगितलं जिल्ह्याचं नाही परंतु या श्रीगोंदा शहरामध्ये संभाजी ब्रिगेडचे अनेक दिवसापासून छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी प्रयत्नशील आहे. मी आमदार होऊ अथवा ना होऊ परंतु श्यामभाऊ आजरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांनी शब्द दिला की निवडणूक संपताच आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या उभारणीला वेग देऊ आणि एक भव्य दिव्य असं स्मारक आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं शिल्प त्या ठिकाणी उभा करू. अशा पद्धतीनं अनेक मुद्द्यावर त्यांनी आम्हाला सकारात्मक अशी भूमिका दर्शवली. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्यांनी आम्हाला आवाहन केलं की माझ्यासोबत या, आपण सर्व मिळून या पुढच्या काळात एकत्रितपणे लढू. संभाजी ब्रिगेडच्या सहकाऱ्यांना या ठिकाणी निश्चितपणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये संधी देऊ अशा पद्धतीची आमची चर्चा झाली आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. मी या आपल्याद्वारे तमाम श्रीगोंदा मतदारसंघातील आणि नगर तालुका मतदारसंघातील मतदारांना आवाहन करतो की आपण स्वच्छ चारित्र्य, पारदर्शक चारित्र्य आणि निष्ठतेच्या बाबतीतला एक स्वच्छ असा माणूस राहुल कुंडलिकराव जगताप शरदचंद्र पवार पक्षाचे माध्यमातून काम करत असताना एकनिष्ठ असलेल्या पवारसाहेबांशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवाराच्या पाठीची संभाजी ब्रिगेड उभा आहे. आपणही सर्वांनी यांच्या पाठीशी उभा राहावं. 2014-19 या काळामध्ये विधानसभा सदस्य असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, लोकांच्या व्यथा समस्या समजून घेतल्या आहेत आणि म्हणून जनतेला रयतेला मी विनंती करतो, आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं येणाऱ्या 20 तारखेला राहुल कुंडलिक जगताप यांच्या नावासमोरील रोड रोलर या चिन्हावर मतदान करून त्याच्यासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करा असं आवाहन या मतदारसंघातील लोकांना मी करतो. आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश भाऊ असतील, त्याचबरोबर तालुकाध्यक्ष श्याम भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून मी या श्रीगोंदानगर विधानसभा मतदारसंघात निवडून आलो होतो. मला आज त्यांनी पाठिंबा दिला म्हणून सुरुवातीला मी त्यांचा अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर त्यांच्या बऱ्याच दिवसापासून आपण जर पाहिलं की संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून खूप मोठी चळवळ हे आमच्या सर्व सहकाऱ्यांनी उभं करण्याचं काम केलं. विविध वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे काही सार्वजनिक विषय आहे त्या प्रत्येक विषयामध्ये लक्ष घालून
प्रत्येक सर्वसामान्य माणसाला मदत करण्याची भूमिका त्यांनी आजपर्यंत घेतली आणि म्हणून तशाच पद्धतीची भूमिका त्यांनी माझ्याजवळ मांडली की आपल्याला उद्याच्या काळामध्ये मराठा आरक्षण असेल, आमचं ओबीसी समाजाचं आरक्षण असेल, आमचं मुस्लिम समाजाचं आरक्षण असेल, त्याचबरोबर आमचं धनगर समाजाचं आरक्षण असेल, हे विविध ज्या आरक्षणाचे जे वेगवेगळे समस्या निर्माण झाल्या या समस्यांमधून या समाजाला एक चांगली दिशा देऊन त्यांच्या समस्या कुठेतरी सुटल्या पाहिजेत याच्यासाठी तुम्हाला ठाम भूमिका घ्यावं लागेल. त्याचबरोबर श्रीगोंदा शहरामध्ये बऱ्याच दिवसापासून आमचं संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या संदर्भातला खूप दिवसापासूनचा विषय प्रलंबित आहे. ज्या ज्या वेळेस श्याम बाबूंना ह्यांना माझी मदत लागत त्या त्या वेळेस मी नेहमी मदत करण्याचं काम केलं आणि खरं तर संभाजी महाराजांचं स्मारक झाल्याच्या नंतर आमच्या श्रीगोंदा शहरातच नाही तर संपूर्ण तालुक्यातल्या तरुणांना अजून एक वेगळ्या प्रकारची दिशा त्या स्मारकामुळे मिळणार आहे. ज्या स्मारक त्या ठिकाणी होणार आहे तिथं एक इतिहास कशा पद्धतीने आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून जास्तीचं माहिती ही सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोच करून तरुणांमध्ये एक नवं चैतन्य कसं त्याच्या माध्यमातून निर्माण करतात त्याच्यासाठी तो त्यांचा जो प्रयत्न चालू आहे त्याही प्रयत्नात मी इथून मागेही सहभागी होतो आणि भविष्य काळातही त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी जोराचा भर लावणार आहे. आणि म्हणून खरं तर या चळवळीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न उचलून घेऊन प्रश्न सोडवण्याची हातोटी जी आमच्या ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे त्याच्यासारखी हातोटी मी आजपर्यंत कधी बघितली नाही आणि म्हणून खरं तर त्यांच्या आज पाठिंब्यामुळं माझं विजयाकडचं जे या ठिकाणी लक्ष आहे ते अजून जास्त स्पीडने मी विजयाकडे जाईल याची मला निश्चित स्वरूपात खात्री आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळं माझा विजय अजून जास्त निश्चित झाला आहे याच्या बाबतीत मला आता मनात कुठल्या प्रकारची शंका नाही आणि म्हणून मी आमच्या सर्व सहकाऱ्यांचं परत एकदा मनापासून या निमित्तानं आभार व्यक्त करतो. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध, प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74.